Let's check. हेलो तो धन्यवाद. आता विनंती असेल सर्वांना, आपण सर्वांनी आता आपल्या आपल्या जागेवरती स्पर्धेत एकदा स्थानापन्न व्हायचंय. भूपेश्वर शिंदे या, सुमित भाऊ या, सुरेश भाऊ आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे अशी आपल्याला विनंती करणार आहे. आणि आज एका बॅगेची गरज आहे चंदू भाऊ तुम्हाला. संतोष भाऊ, संतोष सर सगळ्या मान्यवरांना घेऊन आपण व्यासपीठावरती यायचे विनंती असेल. सगळे मान्यवर स्टेजवरती घ्या, विनंती असेल आपल्याला. तर सामना क्रमांक दुसरा एलिमिनेटर राऊंड या ठिकाणी आपण पाहतोय. एलिमिनेटर मॅच आहे, एलिमिनेटर राऊंड, एलिमिनेटर मॅच आहे जी मैदानाच्या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. आणि इथे डावाला जी काय सुरुवात होत आहे, संतुरेकर संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी निमंत्रण दिले ते इथे खास करून शिवराज स्पोर्ट्स क्लबला नमनासाठी की. आणि नावाने पहिला चेंडू विकेचा खेळला इलांगला, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर, चार रन चौकार आहे. आणि या चौकाराच्या रूपाने या दरम्यान अगदी नवनाथने आपलं खातं खोललं आहे, त्यानंतर शिवराज स्पोर्ट्स क्लबने आपलं खातं खोललेलं आहे. धावप्रगती धावसंख्येला झाली की सुरुवात या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते, विके पिल्ल्याचा पहिला चेंडू फुल टॉस आणि तो मात्र खेळला गेला लॉंग वनला. प्रसाद सिरस्करच्या डोक्यावरून या दरम्यान आपण पाहिले हा चौकार जाताना आपण पाहिलेला आहे. चौकार आलाय, गोलंदाज तयार असेल, उजव्या हाताने माराय. या दरम्यान पुलचा फटका आणि हा लागोपाठचा दुसरा चौकार या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो, चार रन. थँक्यू. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन चौकार या ठिकाणी आपण पाहिले जे खेळले गेलेले आहेत. धापरक धाव संख्या 8. पाहूया लागोपाठचा तिसरा चौकार येणार का आणि हा चेंडू सुरेख असेल. चेंडू निर्धाव आहे, धापरक धाव संख्या 8, धावा स्थिर आहे. चेंडू का बॅट वरती आला नाही, त्या दरम्यान अगदी आपण पाहतो विशालच्या हाताला खूप जोरदार अगदी मार या दरम्यान आपल्याला जो पाहिला मिळतोय. बाईच्या रूपाने एक धाव येताना आपल्याला पाहिला मिळते, पहिली अवांतर धाव ठिकाणी येताना शिवराज स्पोर्ट्स क्लबला. धावपळकती धावसंख्या 1 ने पुढे झाली, संघाची धावसंख्या जी आहे ती इथे 9 धावा ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, 9 रन, 9 वरती धावपळक जो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे पुणे शहराचे असणारे उपाध्यक्ष आहेत, भावी नगरसेवक आहेत, दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक टू व्हीलर आहे, आदरणीय राजेंद्रजी खांदिवपाटील साहेब जे आहेत त्यांचं व्यासपीठावरती आगमन होतंय आणि त्यांचं स्वागत करूया एका सुरेख अशा चौकाराने, 4 रन. चौकार आलाय, धापलक धावसंख्या आपण पाहतोय या चौकाराच्या रूपाने वाढेल, 13 वरती धापलक. संजय पितांबरेच्या बॅट मधून सुद्धा एक चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान 13 अंक अशुभ ठरला, पहिला फलंदाज संजय पितांबरेच्या रूपाने बाद, पहिला धक्का. Thank you.
तालुक्याची करंडक या ठिकाणी आपण पाहतोय. स्पर्धेचा असणारा हा शेवटचा दिवस आहे. पर्वत तिसरा आपण पाहतोय. इथं पहिला फलंदाज बाद झालाय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं गेलं. विकीने मात्र 13 धावा जरी खर्च केल्या असतील पण संजय पितांबरे सारखा एक आक्रमक फलंदाज त्यांनी इथं जो बाद केलेला आपण पाहिलाय त्याची वैयक्तिक धावसंख्या 4 होती. नवीन फलंदाज आता संजय पितांबरे याच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे आशिष खांदवे आणि गोलंदाज आलाय विशाल मुरकुडे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाला बक्षीस आहे 81,000 रुपयाचा आदरणीय सुल्लाना विजयराव टेंगरे आमदार वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ. त्याचबरोबर अशोकबापू खांदवे माजी सभापती पंचायत समिती हवेली तालुका आणि नवनाथदादा मोजे माजी उपसरपंच लोहगाव यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस आहे 61,000 रुपयाचा आदरणीय सुनील बबन खांदवे मास्तर माजी उपसरपंच लोहगाव आणि ज्ञानेश्वर दगडू खांदवे मास्तर प्रोपरायटर निर्मिती असोसिएट्स यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. पॉइंटला चेंडू खेळलाय आशिषच्या बॅटमधून विशालवरती केलं गेलं आक्रमण. पहिला चेंडूवरती चौकार 4 रन. आणि रिवाजचा प्रयत्न हा लागोपाठचा दुसरा चौकार. गणपत बजाते रे ना यार. अरे थँक यू. आणि या दरम्यान बॅक पुढे सारखं चेंडू खुणकायचा प्रयत्न होता. चेंडू डॉट चेंडू निरर्थ वाजता 21 वरती धापलक या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. प्रत्येक डावाची सुरुवात इथे बॅटला चेंडू लागला की चौकरच जाताना पाहायला मिळाला. आजचा पहिला सामना आपण पाहिला. पहिला डाव आपण पाहिला. धनराजने सुद्धा पहिला चौकार खेळला होता पहिल्या सामन्यात. आणि इथे लॉंग ऑफला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोचला कव्हरला. सीमा रचाच्या बाहेर. 1 बाव 4 रन चमकार. धावफलक धावसंख्या वाढली गेली. संघाची धावसंख्या जी आहे ती इथे 25 धावा आहेत. एकच धाव फक्त बाईच्या रूपाने आली. बाकी सगळ्या धावा चौकाराच्या आहेत. 6 चौकार आलेत 25 धावा धावा फलकावर ज्या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उजवा तारे परत एकदा. यावेळेस चिंड मात्र लॉंग ऑफला. सीमा रेषेच्या बाहेर षटकाचे रन. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू डॉट चेंडू निर्धाव या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकावती धावसंख्या 31 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो दोन षटकांच्या समाप्तीनंतर ठिकाणी आपण पाहतोय 31 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 31 लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाज गोलंदाज मार्क होती या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळेल विकी पिल्ले. आणि या दरम्यान अगदी विक्रीकांचा प्रयत्न होता. चेंडू खूप दूरवरती खेळण्याचा प्रयत्न जरी नसेल परंतु एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे काय घडलं. नाही 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 बच गया वो.
तुम घाई अजीबात मत करो, मैं तुमको सांगेगा तुम तुमको बजाने का, तब तक बजाने का नहीं। मैं तो राज सर बहुत ओरडे का भला क्या? हाँ तुमको मालूम नहीं राज सर क्या ही? हम पहरे वन रन शॉट है, दापलक 32 है, 32 गोलंदाज गोलंदाजी वरती तैयार है, उजी हाताने मारा है। रिवर्सचा प्रयत्न करायचा होता, भन्नाट वेगाचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, या ठिकाणी जो टाकला गेला इथे आपण पाहतोय। तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस आहे 41,000 रुपये, आदरणीय मंडूभाऊ शहाजी खांदवे माजी उपसभापती पंचायत समिती हवेली तालुका, निलेश भाऊ पवार उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा, आणि आदरणीय मनोज मनसुख नवले उद्योजक यांच्या माध्यमातून हे ठिकाणी हे बक्षीस आपल्याला पाहायला मिळते। चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 31,000 रुपयाचं, आणि हे बक्षीस या दरम्यान चेंडू लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण जोपास कोणताच नाहीये, तिथे चेंडू अडवला जाईल, एक धाव आली, क्षेत्ररक्षण मात्र या दरम्यान अतिशय सुरेख होताना पाठीमध्ये, धापराच्या धावसंख्या 33 धावा इकडेच्या मोबाईलमध्ये, तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना। चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस 31,000 रुपयाचा, आदरणीय सचिन नागुणा निंबाळकर माजी व्हाईस चेअरमन लोहगाव नागरी सहकारी पतसंस्था, सुधीर शेठ काळभर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ही बक्षीस आपल्याला जी पाहायला मिळत आहेत। 33 धाव आहेत, तिसरं षटक चालू आहे, आणि या षटकानंतर ड्रिंक ब्रेक असणार आहे, लक्षात ठेवा। एक बात 33 धावा सुरेख प्रकारचा हा चेंडू परत एकदा आपण पाहतोय जो टाकला गेलेला आहे, चेंडू डॉट चेंडू निर्धाव येरगिनी आपल्याला जो पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार आहे, गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय, या ठिकाणी परत एकदा विकी, एक बात 33 धावा उजवाताने मारा, आणि इथे मात्र काय घडलंय, परंतु दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय धावबाची संधी होती, चेंडू डायरेक्ट एक्स्टेंडवरती लागलाय, पण इथे फलंदाज मात्र सुरक्षित असलेला आपल्याला पाहायला मिळते। व्हाईट बॉलच्या रूपाने 2 धावा आल्या, धावपलकावरती धाव संख्या 35 धावा येरगिने आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत त्याचाच आहे, त्याचाच त्याला नाही। हां गोलंदाज सय्यार उजवाताने मारा आहे, इथे आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला निश्चित प्रमाणे जो खेळला जाईल, आणि चेंडू पोचतोय सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार आहे। आणि या चौकाराच्या रूपाने मात्र धापलेक वाढेल, संघाची धावसंख्या 39 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिसरं षटक चालू आणि तिसऱ्या षटकातला एक चेंडू या दरम्यान आधी यायचा जो आपल्याला पाहिजे, आणि हा एक चेंडू कशा पद्धतीने मात्र नमनात खेळतोय ते आपल्याला पाहिजे। गोलंदाज तयार असेल, उजवाताने मारा आहे, फाईनली गेलं चेंडू खेळून करायचा प्रयत्न, चेंडू का बॅटवरती आला नाही, षटक क्रमांक संपलं जाईल, ड्रिंक ब्रेक। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकरची धावसंख्या 13 सरासरीने एक गड्याच्या मोबाईलमध्ये 39, आणि या षटकात विकी पिल्लेला आल्या, एक चौकर जाऊन सुद्धा, एक वाईट बॉल, वाईट बॉलच्या रूपाने 2 धावा येऊन सुद्धा, म्हणजे एका चेंडूत 6 धावा देऊन सुद्धा त्यांनी धावा दिल्या फक्त 8, 39 एक फलंदाज बाद 3 षटक संपली। शिस्तीत राजा त्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही, शिस्तीत राजा त्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही, शिस्तीत राजा त्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही, शिस्तीत राजा त्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही। या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय 1-4 क्रमांकासाठी असणारे जे काही आकर्षक चषक या ठिकाणी आपल्याला
जे पाहायला मिळत आहेत आणि हे आकर्षक चषक जे आहेत हे ज्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत ते लोगोचे असणारे आपल्या याच गावाचे माजी उपसरपंच आदरणीय सुमनत गोविंद खांदिवपडे यांच्या माध्यमातून आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी असणारा आकर्षक चषक या ठिकाणी आपण पाहतोय. शिवसेना शाखाप्रमुख लोहगाव आदरणीय निखिल रोहिदास खांदवे आणि युवासेना अधिकारी लोहगाव आदरणीय ओमकार आबा पांडे यांच्या माध्यमातून ठिकाणी असणार आहे. ग्राउंड सौजन्य जर आपण पाहिलं तर त्यासाठी जितेंद्र भंडारी जे के असोसिएट्स त्याचबरोबर अगदी शिवराजचे असणारे संघमालक आदरणीय महेश आनंद खांदवे उद्योजक, त्यानंतर साठे पेट्रोलियम डॉक्टर राजेजी साठे उद्योजक आदरणीय आमचे मित्र पप्पूजी शिंदे, साई डेव्हलपरचे ओनर आदरणीय रमेशजी भुसे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी ग्राउंड सौजन्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पॅव्हिलियन एक आणि दोन आपण पाहतोय, म्हणजे एका बाजूला रायगड पॅव्हिलियन आहे, एका बाजूला शिवनेरी पॅव्हिलियन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे पॅव्हिलियन सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे ते आदरणीय सुनील खांदवे पाटील प्रोपरायटर खांदवे पेट्रोलियम, मोहन शिंदे सरकार उद्योजक आणि आदरणीय युवराज गुलाब खांदवे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. वैयक्तिक बक्षिसं जर आपण पाहिली तर वैयक्तिक बक्षिसंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मग त्याच्यामध्ये प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणारे कुमार आदित्य कैलास खांदवे के डेव्हलपर्स आणि कुणाल संजय खांदवे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी जो आपण स्टेज वापरतोय हे स्टेज सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे. कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडगाव शेरी सागर शिवाजी खांदवे पाटील यांच्या माध्यमातून आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी चषक आहे संतोष रामदास खांदवे युवा उद्योजक यांच्या वतीने. सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी एक चषक आहे कुमार शिवम शिवाजी खांदवे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. त्याबरोबर लागोपाठच्या तीन षटकारांसाठी चषक आहे प्रकाश भगवान खांदवे यांच्या वतीने. तीन चौकारांसाठी चषक आहे प्रतीक खांदवे प्रतीक मारुती खांदवे यांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिकसाठी चषक आहे पहिलवान अक्षय बाळासाहेब खांदवे यांच्या माध्यमातून. पहिल्या निर्धाव षटकासाठी चषक आहे राहुल आबाजी खांदवे यांच्या वतीने. उत्कृष्ट जेलसाठी चषक आहे प्रदीप भगवान खांदवे यांच्या वतीने. स्पर्धेतील वैयक्तिक सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजाला चषक आहे पहिलवान सुमित दशरथ खांदवे यांच्या वतीने. उत्कृष्ट क्षेत्रक्षकासाठी चषक आहे अजित उर्फ बंडी जंगम यांच्या माध्यमातून. उदयमुख खेळाडूंसाठी एक चषक या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि पंचाकडे अपील केलं गेलं आणि तिसरा पंचाकडे निर्णय आलेला आहे. तिसऱ्या पंचाकडे एक निर्णय आलेला आहे. आपल्याला पाहिजे आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येणार आहे. उदयनमुख खेळाडू यासाठी आकर्षक चषक जर आपण पाहिला तर तो ज्यांच्या माध्यमातून आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे, आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आदरणीय आपले सर्वांचे असणारे मित्र अमर युवा प्रतिष्ठान संघामध्ये खेळणारे रवी निंबाळकर यांचा आज वाढदिवससुद्धा आहे. त्याचबरोबर मला वाटतं आज उत्तरेश्वर स्पोर्ट्सचे असणारे जीवन निंबाळकर मुन्ना निंबाळकर त्यांचाही आज वाढदिवस आहे. लोहगावमध्ये ज्या ज्या व्यक्तींचा आज वाढदिवस आहे त्याच्यामध्ये रविरांजन निंबाळकर आहेत, जीवन निंबाळकर आहेत, मुन्ना निंबाळकर, या सगळ्या व्यक्तींना आपल्या दादाची बस्ती करंडकाच्या माध्यमातून त्याचबरोबर आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून, संघमालकांच्या माध्यमातून, प्रेक्षक राजांच्या माध्यमातून, समालोचन कक्ष असेल, लाईव्ह असेल, अंपायर्स असेल, ऑर्गनायझर असेल, या सगळ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आहे. आणि ते काय सांग नॉट आउट आहे. एक्केचाळीस धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय.
आणि या दरम्यान चेंडू मात्र फाईन लेगला आशीषच्या बॅट मधून येईल एक खणखणीत असा चौकार चार रन. चेंडू खूप दूरवरती या दरम्यान आपल्याला जो पाहिलमध्ये जो गेला आहे त्यामुळे थोडासा उशीर लागला जातोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय या ठिकाणी लाईव्ह स्कोर आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग यासाठी मात्र ज्यांच्या माध्यमातून अगदी सौजन्य आहे त्याच्यामध्ये आदरणीय संदीप संभाजी लांडगे व्हाईस चेअरमन एअरफोर्स सिव्हिल क्रेडिट सोसायटी, त्याबरोबर प्रसिद्ध उद्योजक इवन येथे आदरणीय विशालभाऊ टिंगरे उद्योजक, मातोश्री डेव्हलपरचे ओनर आदरणीय चंद्रकांत विष्णू खांदवे आणि तनुश्री डेव्हलपर्स आदरणीय सचिन भाऊ टिंगरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला लाईव्ह स्कोर आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग आपण जे पाहतोय स्टार टेनिस क्रिकेट निखिल बाबर यांच्या माध्यमातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह करतोय. आणि लाईव्ह स्कोरिंग जर आपण पाहिली तर ही चौकड डॉटिंगच्या माध्यमातून आहे, एम एच स्कोरच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि अजून एक मोठा विकेट आलाय, हा लागोपाठचा दुसरा चौकड आहे म्हणजे तुषार कानकडे सर स्कोरिंगमध्ये निश्चित प्रमाणे वाक्य न चुकीची कामगिरी करतात, त्यांनाही धन्यवाद देईल. चौकार आलाय आणि या चौकाराच्या रूपाने दाबलेख वाढेल संघाची धावसंख्या 49. एक गड्याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय पिण्याची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे ते आदरणीय तनुश्री डेव्हलपरचे प्रोप्रायटर सचिन भाऊ टिंगरे, युवोद्योजक नितीन भाऊ टिंगरे आणि युवासेना उपविभाग अधिकारी पुणे लोकसभा आदरणीय अमित भाऊ जंगम यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू सुरेख असेल, परफेक्ट यॉर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. 49 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूर्यप्रकाशचा फटका लॉंग दिशेने चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण या दरम्यान सुरेख असेल, एक धावा आली, दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला नाही. धाबलक वाढेल, 50 धावा 50 रन पुरे, 50 वरती धाबलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान बिग हिट केलाय आणि चेंडू पोचतोय सीमारेषेच्या बाहेर, वन बॉल चार. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धापळेकर धावसंख्या 54 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या षटकात 15 धावा आल्या, 3 चौकार आले. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या ज्या मान्यवरांचे व्यासपीठावरती आगमन होतोय त्याच्यामध्ये अजय काका मोजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, युवा नेते आदरणीय आमचे किशोरभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आदरणीय आमचे सागर शेठ काकडे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आदरणीय शंकरभाऊ खांदवे ते ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि त्या दिवशी अजय काकांनी गपचूप 500 रुपये दिले, धन्यवाद सर. अजिबात नाही गोलंदाज तयार असेल आणि हा चेंडू वाईट, चेंडू खराब, दहा फलक 55 एक गड्याच्या मोबाईलमध्ये. इकडे व्यासपीठावरती उपस्थित असणारे युवा नेते आदरणीय किशोरभाऊ शिंदे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रामदासजी खांदवे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास आपण किशोरभाऊ शिंदे यांना सन्मानित करायचा आहे. गोलंदाज तयार असेल, एकदा 55 धावा आहेत. चेंडू शरीरावरती लागलाय, त्या दरम्यान अगदी एक सिंगल आरामशीरित्या या ठिकाणी जी पळून पूर्ण केली गेली आणि ही एक धाव जी आहे
लेग बाय चेरो पड़े आणि धापलक जाऊन पोहोचलाय शिवराज स्पोर्ट्स 56 धावा एक गड्याच्या मोबाईल मध्ये संतनगरच्या विरोधात मात्र सामना होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि शिवराज स्पोर्ट्स क्लबने हे विसरून अजिबात चालणार नाही की इथे 100 सुद्धा कमी पडतायत हे विसरून अजिबात चालणार नाही 56 धावा धावपळ करते आपण पाहतोय एक गड्याच्या मोबाईलमध्ये त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय आदरणीय आमचे अजय काका मोजे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी जो आहे तो आदरणीय आमचे शंकरजी खांदवे यांचाही सन्मान आपण करतोय शंकर भैया आणि त्याच्यानंतर पुढचा सन्मान सागरशेठ काकडे यांचा आहे ओके थँक्यू सर ही अशी माणसं पाहिजे ही सगळी पडद्यामागची माणसं आहेत या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे तिथे मात्र एक धाव दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही धावपळक 58 धावा पाचवं षटक चालू असताना खूप संत कामगिरी शिवराज स्पोर्ट्स क्लबची या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत जे काही 3 चेंडू टाकले गेलेत या 3 चेंडूमध्ये धावा 4 आल्यात एक वाईड चेंडूपणे 2 बॅटच्या सहाय्याने सिंगल सिंगल आणि 1 लेग बाय चेंडूपणे मात्र धावा आलेली आहे मग यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती संत सुरुवात किंवा संत कामगिरी शिवराज स्पोर्ट्सची या ठिकाणी आपण पाहतोय भन्नाट वेगाचा चेंडू नमनाच्या बॅटमध्ये चेंडू आला नाही 58 धावात एकड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक आपण पाहतोय पाचवं चालू आहे त्यातले 2 चेंडू यायचे अजूनही बाकी असणार आहे स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ मालकासाठी चषक निश्चित प्रमाण आपण या ठिकाणी जो देत आहोत गणेशप्पा सुदम खेसे संचालक लोगाव नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चेंडू कव्हरला लॉंग ऑफला मात्र चेंडू आपण पाहतोय खेळला गेलाय सीमारेषेच्या बाहेर षटका छे रन धापलेक वाढला संघाची धावसंख्या 64 धावा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे वायफाय सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे ते स्पीड नेट ब्रॉडबँडच्या असणारे प्रोपरायटर आदरणीय अजय शेठ खांदवे उद्योजक विशाल भाऊ खांदवे आणि उद्योजक सचिन भाऊ शिर्के यांच्या माध्यमातून वायफाय सौजन्य या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहे अजून एक चेंडू यायचा बाकी आहे विशाल मुरकुटेचा आणि स्ट्राईकला फलंदाज आहे 13 चेंडूत 25 धावा बनवणारा एक षटकार 4 चौकाराच्या मदतीने नवनाथ खांदवे आणि 14 चेंडू 30 धावा आहेत आशिष खांदवेचे आहेत एक षटकार 5 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि या दरम्यान चेंडू पोहोचला जाईल कव्हरला सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार या डावात आतापर्यंत 11 चौकार आलेत एक चौकार मारणारा फलंदाज बाद झालाय आणि 5-5 चौकार मारणारे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आशिष खांदवे आणि नवनाथ खांदवे आणि या दोन्ही फलंदाजांनी मात्र 1-1 षटकार खेळलेला आहे टोटल स्कोअर आहे इथे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 1-68 धावा आता शेवटचं षटक देवांश तिवारी इथे आपण पाहतोय तो गोलंदाज मार्गावरती असणार आहे साऊंड सिस्टीम आपण पाहतोय या ठिकाणी जी वाजली जाते खणखून ती पण बारीक नाही जोरदार वी वांडे डीजे साहिल आहेत आणि त्यासाठी सौजन्य जे आहे नारायण किसन खांदवे त्रिमूर्ती डेव्हलपर्स आणि शरद वासुदेव खांदवे सोमनाथ असोसिएट्स यांच्या माध्यमातून हे साऊंड सिस्टीम सौजन्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय बॉल व स्टंप व्यवस्था यांच्या माध्यमातून आहे क्षेत्ररक्षण सुरेख असेल त्या दरम्यान एक धाव धापलक धावसंख्या 69 लॉस ऑफ वन विकेट बॉल आणि स्टंप व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आहे ते युवा उद्योजक आणि PBS संघाचे संगम आले पुरुषोत्तम बाळा शितोळे आणि त्याच PBSचा असणारा खेळाडू सार्थक भारती यांच्या माध्यमातून अगदी बॉल व स्टंप व्यवस्था या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते सुरेख प्रकारचा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 1 बाउंस
सहा चौकार नवनाच्या बॅट मधून इतर आपल्याला पाहायला मिळालेले धापड्याक धावसंख्या आपण बघतो वाढली जाईल. संघाची धावसंख्या 73 धावा आहे. शेवटच्या षटकात अजूनही 4 चेंडू यायचे बाकी आहेत. देवांश तिवारी इथे आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्क करते आहे नमनासाठी मारा करे. आणि या दरम्यान परत एकदा फाईन लेगला नवनाच्या बॅट मधून आलेला हा लागोपाठचा 3रा चौकार आहे. आणि 3 चेंडू बाकी आहेत या डावातले. 77 धावा झाल्यात आणि नवनाथ खांदवेला अर्धशतकासाठी अजून 13 धावा बनवायच्या आहेत. 37 झाल्यात नवनाथच्या, अजून 13 त्याला बनवायच्या आहेत अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. आणि संघाची धावसंख्या 77 धावा आहेत. नवनाथ खांदवेची खेळी सगळ्यात महत्वाची या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु खेळणं सगळ्यात गरजेचं होतं, आपण तो फॉर्म मध्ये येणं हे संघासाठी सगळ्यात महत्वाचं होतं. आणि त्याच्या बॅट मधून आलेले जे काही 7 चौकार त्यात लागोपाठचे 3 आहे अतिशय महत्वाचे ठरले. एक षटकार सुद्धा त्याच्या बॅट मधून आलेला आहे. वाईट बॉल आलाय. 78 धावा आहेत. आदरणीय इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत, जुने दांदे खेळाडू आहेत, आदरणीय सुरेश दत्तात्रय वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुरेश वाघमारे साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. आणि विनंती असेल सर, जर आपण व्यासपीठावर त्याला तर खूप बरं होईल असं मला वाटतं. 79 धावा, 79 लॉस ऑफ 1 विकेट्स इन लास्ट 2 बॉल्स. शेवटच्या 2 चेंड्यात म्हणजे बाकी आहेत 79 धावा. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जे धावपाल करते आहेत शिवराज स्पोर्ट्स प्रथमता फलंदाजी करत असताना. स्पर्धेमध्ये पंचव्यवस्था, समालोचन, स्कोरर यासाठी मात्र ज्यांच्या माध्यमातून जवळपास 1 लाख रुपयाची मदत केली गेलेली आहे ते आदरणीय राजेंद्र खंदारे साहेब, प्रोपरेटर द्रोणा असोसिएट्स यांच्या माध्यमातून मात्र खूप मोठं योगदान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या दरम्यान बिघडकांचा प्रयत्न, शत्रक्षक दूरवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 2 शत्रक्षक चेंडूचे पाठमोरे आहेत, चेंडू अडवलाय, 2 धावा आल्यात. आणि या 2 धावसंख्येनंतर फिकी पाला आजा बाबा. आणि धापाला कधी धावसंख्या 81 धावा. एलिमिनेटर मॅच आपण पाहतो या ठिकाणी जे चालू आहे यात जो जिंकेल तो क्वालिफाय 2 मध्ये जाईल आणि जो पराभूत होईल या स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकावरती थांबावं लागेल. मिळणार आहेत 31,000 आणि मानाचा असणार मात्र दादाची वस्ती करंडक. हा चेंडू सुरेख बनवल्यात 81, बनवायच्यात 82. संतनगर संघ आता 82 धावसंख्येचा पाठला करण्यासाठी आगळीची जुळी मैदानाच्या आतमध्ये पाठवेल. पण त्याच्या अगोदर शिवराज संघाला विनंती असेल. शिवराज स्पोर्ट्स चला आपण ताबडतोब आता मैदानाच्या आतमध्ये जायचंय. शिवराज स्पोर्ट्स आपल्याला विनंती असणार आहे, आपण मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब आता क्षेत्ररक्षणासाठी जायचे ही आपल्याला विनंती असणार आहे. हॅलो सर, थांबा
निखिल सर एक सन्मान अपन स्टेजच्या डाव्या बाजूला निश्चितप्रमाणे करत आहोत. विशाल सर आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आदरणीय सुरेश दत्तात्रय वाघमारे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी ऑर्गनायझरला विनंती करेल की आपण जागेवरती त्यांचा सन्मान करायचा आहे, तिथे जाऊन आपण सन्मान करायचा आहे अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि सन्मान करण्यासाठी उत्तम निवृत्ती खांदवे साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभास दे आपण सन्मान करायचा आहे. आदरणीय सुरेश दत्तात्रय वाघमारे साहेब यांचा सन्मान जागेवरती जाऊन आपण करायचा आहे अशी मी आपल्याला विनंती करेल. पाहूया या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान आपल्याला जे पाहायला मिळतंय. इकडे पलीकडच्या बाजूला सर, आमच्या डाव्या बाजूला विशाल, चला बॅट्समन चला. संपूर्ण मान्यवरांसाठी मात्र आकर्षक चषक या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत, माऊली डेव्हलपर्स आदरणीय मिलिंद बापू खांदवे यांच्या माध्यमातून आहे. एक ते चार क्रमांक ज्या संघाचे येणार त्या संघांसाठी एक आगळे वेगळे ट्रॉफीज खास कॅप्टनसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट कर्णधारासाठी सुद्धा एक आकर्षक चषक या ठिकाणी असणार आहे. आणि हे चषक देणारे व्यक्तिमत्व आहेत आदरणीय संतोष शहाजी खांदवे, उपाध्यक्ष भाजपा वडगावशेरी विधानसभा, आणि दीपक दत्तात्रय खांदवे, यशोदीप इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हे प्राईज आपल्याला जे पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने गॅलरी सौजन्य मात्र खूप साऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून आपण पाहतोय जे दिले गेलेले आहे. त्याच्यामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ आदरणीय चंद्रकांत आबाजी खांदवे चंदूभाऊ, त्याबरोबर अमोल रामदास खांदवे आहेत युवा उद्योजक, कुमार सुमित रवींद्र खांदवे आहेत युवा उद्योजक, प्रतीक शहाजी खांदवे युवा उद्योजक, त्याचबरोबर योगेश बाळासाहेब खांदवे, नवनाथ उत्तम खांदवे, सुहास बाळासाहेब खांदवे, कावराम सोपन शिंदे, अमोलजी खांदवे, विजय खांदवे, योगेशजी भुकन, रमेश तळेकर सर, नवनाथ साठे व्हाईस चेअरमन लोगाव नागरी पतसंस्था, सचिनभाऊ खांदवे, त्याबरोबर आकाशेठ खेसे सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडगाव शिरे, विजय काळभोर, जय गणेश स्पोर्ट्स अकॅडमी, कुमार सिद्धेश्वर खांदवे युवा उद्योजक, कुमार प्रथमेश खांदवे मास्तर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून मात्र ही गॅलरी सौजन्य असलेला आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या स्पर्धेला सभामंडप आणि छपाई सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे ते आदरणीय सुरेश तुकाराम खांदवे संस्थापक अध्यक्ष हिंदवी प्रतिष्ठान, आदरणीय किरण तुकाराम खांदवे युवा उद्योजक, कुमार निखिल हिरामण खांदवे युवा उद्योजक, आणि आदरणीय अभिजित दीपक खांदवे प्रोपरेटर आय प्ले स्पोर्ट्स एरिना स्टेडियम जनरेटर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे ते माऊलीदादा टिंगरे प्रोपरेटर पृथ्वी स्पोर्ट्स झोन रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी पुणे, त्याचबरोबर सिद्धेश्वर ज्ञानोबा खांदवे उद्योजक आणि आदरणीय निलेश एकनाथ खांदवे उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. बाउंड्री रोप सौजन्य आपण पाहतोय या ठिकाणी शौर्य इव्हेंट्स यांच्या माध्यमातून हे बाउंड्री रोप आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यासाठी जे सौजन्य आहे ते निलेश वाघमारे युवा उद्योजक आणि जितेंद्र नलावडे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हे मैदान यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. विशेष सहकार्य जे आहे श्रीमती वसुमती मॅडम तालेरा यांना मी धन्यवाद देईल, स्वर्गवासी कन्हैलाल मोतीलाम तालेरा त्यांना आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली जी अर्पण केलेली आहे. इकडे सामना क्रमांक सुरू होतोय तो दुसऱ्यातला दुसरा डाव पहिला चेंडू. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय आशिष सरांचा अतिशय सुरेख जो पाहायला मिळाला, पहिला चेंडू डॉट जाताना पाहायला मिळाला. इथे चेंडू हवेत आणि जेल सुटला आणि इथं अजून एक जीवदान आले. एका चेंडूवरती दोन जीवदानं आणि आमचे निखिल सरांचे स्टेटस ते ठेवणार आहेत आता घरी गेल्यावर की एक क्षेत्ररक्षक जर एखाद्या फलंदाजाचा जर जेल सोडत असेल आणि तोही घातक फलंदाजाचा जर जेल सोडत असेल तर संघाला किती मोठी अडचण होते हे त्या क्षेत्ररक्षकाला निश्चितप्रमाणे माहिती आहे. काल सुद्धा एक जेल सुटला आणि त्याच्यानंतरची फलंदाजी आपण काल प्रशांत शिरसकरची पाहिली, दादाजी पडळ संघाच्या विरोधात. आज आपण पाहतोय
इथे शिवराज संघाच्या असणाऱ्या कॅप्टन कडून कॅप्टनचा जेल सुटलाय, आता याचे परिणाम भोगावे लागणार का प्रश्नचिन्ह, ते मात्र आपल्याला पाहिजे. आशिष तयार. हा चेंडू सुरेख. या दरम्यान चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला का? नाही गेला का? इथे क्षेत्ररक्षण लाजेवा. पीके सुद्धा सूर्य कडेकडे आपल्याला पाहायला मिळाली आणि धावफलक वाढला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 2 धावा 4 चेंडू आतापर्यंतचे राखले गेलेले आहे. गोलंदाज तयार. संतनगर संघाला बनवायच्या आहेत त्या 82 धावा आणि इथं आपण पाहतोय 2 धावा आणि तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलेला आहे. काय निर्णय असणार ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे पंच आहेत जितू लोंडे सर, एरिकेने आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. दोन वरती धापलक आहे. आता आपल्याला पाहिजे की बिनबाद 2 आहे की 1-2 आहे ते मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रमोद सर आहेत, त्याचबरोबर विशाल सर. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय गेली 9 दिवस अथक परिसर मात्र सगळ्या कॅमेरामॅनची सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्याच्या वेळेस अगदी ऑनफील्ड अंपायर्सला खेळाडूंना किंवा काही काही अडचण निर्माण झाल्या असतील तर त्या अडचणी सॉल्व करण्याचं काम कॅमेरामॅनच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. आणि आतासुद्धा एक आपण पाहतोय ही अडचण यासाठी की निर्णय कधी आपल्या एखाद्या संघावरती अन्याय व्हायला नको किंवा असं वाटायला नको की चुकीचा निर्णय गेला आहे, म्हणून त्याची एक शहानिशा करण्यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर निश्चितप्रमाणे जो केला गेलेला आहे. कारण पूर्वीच्याकडे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी नव्हत्या. एक 10-12 वर्षापूर्वीचा काळ जर आठवलं गेलं, पलीकडच्या बाजूला सुरेश वाघमारे साहेब जे आहेत जुने क्रिकेटर आहेत, त्यांना त्यांच्या तरुणपणाच्या जर कदाचित काही क्लिप्स जर आठवायच्या असतील तर मला नाही वाटत की पूर्वीच्या काळी सर काही लाईव्ह होतं मग तुमच्या काही आठवणी मात्र जपल्या गेल्यात, अशा प्रकारचं वातावरण नव्हतं. परंतु आजकाल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे हे क्रिकेट इतकं मोठं होताना पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटला एक प्रकारचं ग्लॅमर आले आणि आपल्या जवळपासचे आपल्या ओळखीचे आपल्या आजूबाजूचे मात्र हे जे खेळाडू आहेत हे परदेशात खेळताना पाहायला मिळाले. त्यामुळे जे जे लाईव्ह करतात ना या सगळ्यांना मी मात्र धन्यवाद देईल. रेड सिग्नल आहे आणि फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद. रिपीट. अशी सरळ मिळालेले सगळ्यात मोठं यश आणि इथे मात्र बाद हो लागेल ते प्रसाद शिरसकर कॅप्टनला मात्र परतावं लागेल ज्याचा झेल नवनतने सोडला होता. अशीच्या गोलंदाजीवरती त्याच नवनतने मात्र स्टंपिंग केलं, स्टिचित केलं प्रसादला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचं नाव आहे विशाल मुरकुटे. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि इथे आपल्याला पाहिजे की संतनगर कॉलबॅकमधून सुपर ट्वेल्व मधून निश्चितप्रमाणे सुपर एट मधून या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचलेला हा संतनगरचा जो काही संघ आहे आणि कित्येक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला, कित्येक ठिकाणी टेचा खाल्ल्यात, कित्येक ठिकाणी संघ जखमी झाला आणि इथे मात्र सुरेख झेल, स्वप्नीलने मात्र झेल घेतलाय. थँक्यू.
मला सांगा विशाल सर, घरी गेल्यानंतर तुम्ही त्याला बोलणार की पेढा खाऊ घालणार, काय करणार? विशालचा झेल स्वप्नीलने घेतलाय, एका भावाचा झेल एका भावाने घेतलाय, आणि कोणत्याच भावाला वाटलं नव्हतं कदाचित एखादा भाऊ दुसऱ्या भावाच्या आतमध्ये अशा प्रकारचा झेल देईल म्हणून, वाटलं पण नव्हतं. सख्खा भाऊ आहे पण इथे मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, खेळात भाऊ नाही, खेळात भाऊ नाही पण खेळात भाव असतो. तुमची किंमत वाढली जाते खेळात, खेळामध्ये भाव वाढला जातो, खेळात भाऊ भाऊ नसतो. जर विरोधी असेल तर सगळ्यात महत्वाचं. सुरेख झेल घेतलाय स्वप्नीले विशालचा, लाजवाब झेल. आणि निखिल सर याची एक क्लिप बनवूच आपण नक्कीच. भावाने भावाला कशा प्रकारे बात केली इथे मात्र हा चिन्ह अतिशय सुरेख असेल. गणेश अप्पा खांदवी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती आलाय. पहिल्या षटकात आशिष सरांनी मात्र इथे धावा खर्च केल्या 2 आणि फलंदाज सुद्धा बाद केले 2. दोन परत एकदा डॉट, अचूक टप्प्याची गोलंदाजी आशिष खांदवे नंतर गणेशप्पाची सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकात सुद्धा अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली, 2 फलंदाज बाद केले, 2 धाव आल्या आणि 2 धावा येत असताना मात्र 1 धाव जी आली ही झेल सुटल्यानंतर येताना आपल्याला पाहायला मिळाली. गणेश खांदवे तयार. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लॉंग दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आलाय, क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एक सिंगल परत एकदा आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापणकर धावसंख्या जी आहे ती 2-3 धावा, 2-3 हेरिकडे मात्र ह्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण चर्चा करत होतो की आज संतनगरचा संघ आहे ना, कित्येक ठिकाणी मात्र अडचणीत सापडला होता, त्या अडचणींवरती मात केली गेली, कित्येक ठिकाणी जखमी झालेला हा वाघ आहे. पण या वाघाची कामगिरी जर आपण पाहिली की दादाची वस्तीच्या करंडकाच्या या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचण्याचा मान मात्र या संघाने मिळवला, त्यासाठी कष्ट घेतलं. व्हाईट बॉल 4 धावत, पहिली अवांतर धाव या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. आणि या दरम्यान क्षेत्ररक्षण खराब, आकाश आपण पाहतोय ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल, चेंडू अडवलाय, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केले, 2 धावा आल्यात, तिसरीचा प्रयत्न ठिकाणी केला गेला नाही. धापरेखा धावसंख्या 6 धावा, 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 चालू असताना. दोन षटक संपलीत, 6 धावा आहेत, 2 फलंदाज बाद आहे आणि आशिष खांदवे ऑन हॅट्रिक बॉल. पाहिजे आता इथे विकेट हॅट्रिक होणार का, परंतु इथे विकेट हॅट्रिक होताना आपल्याला पाहायला मिळाले नाही. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालेलं आहे ते आदरणीय
स्वप्नील सुरेश वाघमारे याठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पिता आणि पुत्र निश्चितप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. हा चेंडू अगदी हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, धावबाजची संधी या ठिकाणी जी होती, पडला, झडला, चेंडू फेकला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय आणि बॅकअपचं कामकाज परत एकदा धीरज करताना पाहण्यामध्ये एक सिंगल, त्याप्रकारे धावा संख्या 8 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 8 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स इन 3 ओव्हर प्रोग्रेस, 22 चेंडू बाकी आहेत, 74 धावा बनवायच्या आहेत आणि हे विसरून अजिबात चालणार नाही की सामना होता 1 18 चेंडू 77 आणि सामना आला होता 2 चेंडू 10. ठिकाणी मोहन खांदवे साहेब उपस्थित झालेले आहेत, आर्यस क्रिकेट ग्राउंडचे ओनर आहेत आणि त्याचबरोबर माझी व्हाईस चेअरमन लोहगाव नागरी सहकारी पद संस्था, त्याबरोबर संचालक आदरणीय संजयजी मुरकुटे साहेब याठिकाणी उपस्थित आहेत, उद्योजक रामदासजी खांदवे साहेब याठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि विनंती एवढीच आहे की आता प्रेक्षक गॅलरीत आपण बसलेला आहात, आपण व्यासपीठाकडे यावं अशी मी आपल्याला विनंती करेल. पलीकडच्या बाजूला मला वाटतं त्या ठिकाणी शिवराज स्पोर्ट क्लबचे असणारे संघमालक शिवाजी बापू खांदवे ते सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीदत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे असणारे चेअरमन आहेत आणि त्याचबरोबर शिवबा दरबार रुद्रराज या हॉटेलचे असणारे ओनर आहेत. क्षेत्रक्षण सुरेख केले गेले गणेशप्पा खांदवेकडून. एक सिंगल आली, धापड्याका धावा संख्या आपण पाहतोय, इथे मात्र धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 11. 2 गड्यांच्या मोबाईल षटक क्रमांक 3 चालू असताना सगळ्या मान्यवरांना विनंती असेल, ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केलाय, मोहनशेठ खांदवे साहेब या, संजयजी मुरकुटे या, रामदासजी खांदवे या, शिवाजी बापू खांदवे आपल्याला विनंती असेल, सगळेजण या आणि त्यांच्याबरोबर तुम्ही एकटे नाही यायचं, तुमच्याबरोबर जेवढा मित्र परिवार आहे या सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचंय, कारण स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी व्यासपीठाकडे यायचे अशी मी आपल्याला विनंती करेन. मॅन ऑफ द सिरीजची असणारी जी काय 2-व्हीलर आहे ती सुद्धा आपण पाहतो ठिकाणी पलीकडच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतो ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं ट्रॉफीज आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, ज्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण खेळाडूंसाठी निश्चितप्रमाणे देणार आहोत. सुमित भैया खांदवे हा भैया भैया म्हणेल तस राजा बोला आणि दल आले. व्यासपीठावरती आपण पाहतोय परत एकदा ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला ज्या मिळालेल्या आहेत ते आदरणीय माझी उपसरपंच आदरणीय सोमनाथ गोविंद खांदवे पाटील लेखनी उपस्थित आहेत, त्यांचे बरोबर स्वागत आहे. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय संतोष भाऊ शहाजी खांदवे उपाध्यक्ष भाजपा वडगाव शिरी विधानसभा त्यांचंही व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत आहे. म्हणजे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोचलेल्या संघांच्या 4 कॅप्टनसाठी आणि त्याचबरोबर या स्पर्धेत एक असा एक कर्णधार असणार आहे ज्याची कामगिरी उत्कृष्ट पाहायला मिळाली, असे 5 कॅप्टनचा सन्मान या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे करणार आहोत. खांदवे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत असेल. मुरकुटे साहेब ठिकाणी उपस्थित आहेत, आपलंही मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय या ठिकाणी जो आहे सौजन्य प्रमोशन काळे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ड्रिंक ट्रॉली सौजन्य निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. त्याचबरोबर
प्रमोदजी काळे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर द्यायचे अशी मी आपल्याला विनंती करेल. प्रमोद काळे साहेब सरपंच साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर द्यायचे. या दरम्यान चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, गुड स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय विशाल खांदवे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेलं आहे. गणेशप्पाचा भाऊ आपण पाहतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. दुसऱ्या बाजूने आशिष खांदवे, महेश खांदवे यांचे मात्र बंधू जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि एक भाऊ दुसऱ्या भावाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळालाय आणि एका भावाने एका भावाचा झेल पण घेतलेला आहे. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू हनुमंतदादा खेळताना पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर छत्रपती शंभू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगणारे हनुमंतदादा खांदवे आहेत जे आपण पाहतोय नॉनट्रॅकच्या बाजूला पाहायला मिळत आहेत. संतनगर संघाचे संघमालक आहेत आणि इथे मात्र चेंडू बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळाला नाही. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. धापरकर धावसंख्या जी आहे ती 15 धाव आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण आपण पाहिलं चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 15 आणि 15 चेंडूमध्ये 67 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 15 चेंडू 67. शिवगर्जनाच्या कॅप्टनला विनंती असेल पवनकंद तुमच्या संघात जर काही बदल असेल तर या ठिकाणी आपण असेल किंवा नसेल आपण या ठिकाणी संपर्क साधावा अशी आपल्याला विनंती आहे. चेंडू हवेत तिथे मात्र झेल सुटला. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता इथं दोन धावा हनुमंत खांदवेंच्या खात्यामध्ये भर पडणार आहे. दोन धावसंख्यांची धापल्या का धावसंख्या 17 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 चालू असताना. लोगो सोसायटीचे असणारे मात्र चेअरमन पैलवान आदरणीय संभाजी शेठ गरुड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू कव्हर केला गेलाय. अनिल अर्थात सोन्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. धावलं या दरम्यान दोन्ही पुढे जाईल. संघाची धावा संख्या आपण पाहतोय 23 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये 12 चेंडू आणि 59 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 12 चेंडू 59 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. गरुड साहेबांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत असेल. व्यासपीठावरती विराजमान होत आहेत. शिवगर्जनाचा कॅप्टन ओके सर. नवीन गोलंदाजी मार्गावरती स्वप्नील मुरकुटे आपल्याला पाहायला मिळेल जो इथे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूने दादाची वस्ती स्पोर्ट क्लबच्या असणाऱ्या सगळ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद आपल्याला जो पाहायला मिळतोय. खरंच संघ या स्पर्धेच्या घरच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा संघ निश्चित प्रमाण आपण पाहतोय जो मेगा फायनलला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पंचदिशेने चेंडू खुणगारचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय विशाल, चेंडू मात्र फेकला गेला नाही. व्याकासाठी क्षेत्ररक्षक नव्हता म्हणून धोका पत्करला नाही. 25 धाव आहेत. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहे सुरेश दत्तात्रय वाघमारे साहेब यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद वाघमारे साहेब, थँक्यू. या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू, तिथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू हातातून सटकला, चेंडू जमिनीवरती पडला, चेंडूने अक्षरशः माती खाल्ली. मातीसाठी जगावं आणि मातीसाठीच मरावं, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कारण आपण या समाजामध्ये जगत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, या मातीचं काहीतरी देणं लागतो आणि हे देणं पूर्ण करत असताना आपल्याकडून जर चांगल्या प्रकारची कामगिरी जर होत जर गेली तर आपलं नाव निश्चित प्रमाणे राहणार आहे. माणसं मरतात, माणसांचा विचार कधीच मरत नाही. विचार चांगले असावे लागतात. म्हणून गेली 350-400 वर्षापूर्वींचा इतिहास जर आठवला गेला
तर निश्चितप्रमाणे इतिहास हा जो आहे तो इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज। राजे जरी नसतील पण राजेंचे विचार आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये आज जिवंत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। परत एकदा पॉइंटला चेंडू खेळून घ्यायचा प्रयत्न, एक सिंगल दाब्रेका धावसंख्या 29, 6 चेंडू 53 धावा। म्हणून म्हटलं गेलंय बक्ष देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वो हरगिज नहीं बक्ष जाते जिनकी नीयत खराब होती है ना। ना मेरा एक होगा ना तेरा लाख होगा, गुरु ना कर शायद शरीर का, मेरा भी खाक होगा तेरा भी खाक होगा। जिंदगी भर ब्रांडेड ब्रांडेड करने वालों याद रखना कफन का कोई ब्रांड नहीं होता, याद रखना कफन का कोई ब्रांड नहीं होता। हर कोई हंसकर दर्द छुपाता है, या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 1 बॉल 4 रन चौकार आहे। हॅलो थँक्यू। 33 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। शेवटचं षटक विजय पाटील गोलंदाजी मार्ग या ठिकाणी आपण पाहतोय, पंचना पार करून परत एकदा इथे क्षेत्ररक्षक विशाल डाऊन द बॉल जेल फलंदाज बाद जीवाताने परत येतो गोलंदाज तयार असेल विजय पाटील, हा चेंडू सुरेख असेल, चेंडू निर्धाव। शेवटच्या षटकातले अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत, 3 फलंदाज बाद आहेत, 33 धावा धावपळकरते आहेत। किती मोठा विजय या ठिकाणी मिळवला जातोय ते आपल्याला पाहायचंय। विजय पाटील गोलंदाजी मार्ग करते आहे, याच्यानंतर शिवगर्जन आणि यातला जिंकणारा संघ मॅच होईल, त्याच्यानंतर एक मॅच आहे सेलिब्रिटी मॅच त्याच्यानंतर आहे। आणि मॅच कोणाची माहिती आहे निखिल सर, मॅच आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो तोच सामना आहे, दादाची पडळ विरुद्ध दादाची बसती, पण ही सगळी छोटी छोटी मुलं आहेत। ही छोटी मुलं कोणती आहेत जी या स्पर्धेमध्ये ज्या ज्या छोट्या मुलांनी मात्र उजवात आले सूर्यप्रकाशचा फटका नीचेप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग दिशेने आपल्याला पाहायला मध्ये जो खेळला गेला, एक सिंगल इन धापल्या धावसंख्या 36, 1 चेंडू बाकी आणि एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या 46। आणि आपण पाहतोय या ठिकाणी हा सामना जिंकला तो शिवराज स्पोर्ट्स क्लब या संघाने, 45 धावसंख्येने हा सामना जिंकलेला आहे शिवराज स्पोर्ट्स क्लब या संघाने। टॉससाठी लगेच्या आणि अभिनंदन, संतनगर संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचला आणि या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचल्यानंतर या संघाने 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जे मिळवलेलं आहे। Hallelujah।
थैंक यू मैन ऑफ द मैच हा किती बेरकने आपल्याला द्यायचा आहे. त्याच्या अगोदर विनंती असेल टॉससाठी बॅट कॅप्टन या. तुमच्यात काय संघात बदल आहे का? नाही आहे, तीच लिस्ट आहे शिवगर्जना स्पोर्ट क्लब संघाची. आणि टीम अशीच इकडे या, अशीच सर प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या टोटल टीम. आणि व्यासपीठावरती असणारे जे सगळे मान्यवर आहेत त्याच्यामध्ये आदरणीय संभाजी शेठ गरुड आहे, त्यानंतर सोमनाजी खांदवे साहेब आहेत, आदरणीय आमचे मोहनजी खांदवे आहेत, त्यानंतर आदरणीय आमचे रामदासजी खांदवे आहेत, संजय मुरकुटे साहेब आहेत. विनंती असेल आणि